नमस्कार, मी डॉक्टर सुनीता ललवानी, मेडिकल डायरेक्टर एंड चीफ गायनेकोलॉजी कंसल्टंट, ललवानी मदर एंड चाइल्ड केयर हॉस्पिटल पुणे। प्रेग्नन्सी हे आपल्या आयुष्यातलं खूप मोठं क्षण असतो आणि महत्त्वाचा क्षण असतो, पण त्याच्या एवढंच महत्त्व असतो आपलं करिअर। मग हे वर्किंग वुमन आणि प्रेग्नन्सी ह्याला कसं आपल्याला मॅनेज करायचं आहे ह्याच्यावरती मला तुम्हाला एक 4-5 टिप्स द्यायचे आहेत। सगळ्यात महत्त्वाचं, प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली की लगेच्या लगेच आपलं सर्विस बंद करायची गरज नाही आहे। सर्विस चालू ठेवा, पण त्याच्यामध्ये तुमचे नंबर ऑफ वर्किंग आवर्स जे आहे ते थोडंसं तुम्हाला कमी करायला लागेल। म्हणजे 6 to 8 आवर्स तुमचं वर्किंग पाहिजे, त्याच्यामध्येच तुमचं कम्युटिंग पण होऊन जायला पाहिजे। दुसरं, त्या वर्किंग आवर्समध्ये तुमचं जेवण, तुमचं न्यूट्रिशन, तुम्ही घेणारं पाण्याचं इनटेक हे सगळे व्यवस्थित पाहिजे। ॲट द सेम टाइम तुमचे वॉशरूम ब्रेक्स पण तेवढेच महत्त्वाचं आहे। तिसरं, प्रेग्नन्सीमध्ये सर्विसमधून बंद करून बेडरेस्ट घ्यायची बिलकुलच गरज नाही। तुम्ही सर्विस करताना जे ट्रॅव्हल करता ते तुम्ही तुमचं 2-व्हीलर किंवा 4-व्हीलर हे वापरू शकता, पण ते व्यवस्थित चालवणं तुम्ही स्वतः पण चालवू शकता। तुम्ही कॅब घेऊ शकता, कारण ऑटोरिक्षा आणि बस ह्याच्यामध्ये दणके खूप बसतात, त्यामुळे शक्यतो स्वतः ड्राईव्ह केलेलं बरं आहे। चौथं, तुम्ही कंटिन्युअस एका ठिकाणी बसून राहायला नको आहे। 1-2 तास झाले की उठून जरा पाय मोकळं करायचं, वॉशरूम ब्रेक घ्यायचं, पाणी प्यायचं आणि थोडंसं काहीतरी खाऊन किंवा पिऊन घ्यायचं, म्हणजे थोडीशी एनर्जी तुमची वाढते आणि थोडंसं एक्सरसाइज पण होतं। 5वं, जे तुमचं मटर्निटी लीव आहे ते खूप लवकर घ्यायची गरज नाही आहे। तुम्ही गायनॅकला कन्सल्ट करायला पाहिजे आणि तुम्हाला कुठलेही प्रकारचे रिस्क फॅक्टर्स नसतील तर माझ्या मताप्रमाणे तुम्ही शेवटपर्यंत काम करू शकता, चालू ठेवू शकता। आणि जेव्हा तुमचे गायनॅक सांगतात किंवा जेव्हा तुम्हाला वाटतं की आता मला सर्व्हिस जमत नाही आहे तेव्हाच तुम्ही मटर्निटी लीव टाकायला पाहिजे। कारण ह्याचं प्लस पॉईंट असं आहे की पुढे तुम्हाला बाळासाठी अजून जास्ती दिवस तुमचं लीव तुम्ही घेऊ शकता। 6वं, प्रेग्नन्सीमध्ये सर्व्हिस करायचं अजून एक प्लस पॉईंट असं असतो की रोज तुम्ही तुमचे कलिग्जना भेटणार, त्यांच्याशी बोलणार आणि तुम्हाला तेवढंच बरं वाटतं। घरी बसून उलटी मळमळबद्दल विचार करून डिप्रेस होणं ह्याच्यापेक्षा सर्व्हिसला जायचं, त्याच्यामध्ये मॉनिटरी बेनिफिट पण आहे, तुम्ही थोडंसं बाकीच्या लोकांना भेटून तुमचं मन मोकळं होईल आणि थोडं एक्सरसाइज पण होऊन जाईल। सो माझा ॲडवाईज आहे की प्रेग्नन्सी अँड वर्किंग वुमेन हे डेफिनेटली पॉसिबल आहे। थोडंसं फॅमिली सपोर्ट आणि थोडंसं तुम्ही स्वतःला मोटिवेट करून हे करिअर वुमन विथ प्रेग्नन्सी हे डेफिनेटली पॉसिबल आहे। नमस्कार।